नमस्कार मित्रांनो सर्वांचं तांत्रिक गेस प्रश्न भाग नऊ मध्ये मनापासून स्वागत आरोग्यसेवक भरतीविषयक आणि औषध खाते निर्मिती यामधील अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आणि यापूर्वीचे सर्व गेस प्रश्नांचा विचार करून अतिशय महत्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत चला तर पाहूया एकूण वीस प्रश्न भाग नऊ मध्ये प्रश्न पहिला आहे पेशीमध्ये रंगसूत्रात कोणते द्रव असते पेशीमध्ये रंगसूत्रात कोणते द्रव असते पर्याय क्रमांक एक मॅग्नेशियम पर्याय क्रमांक दोन कॅल्शियम पर्याय क्रमांक तीन डी एन ए आणि पर्याय क्रमांक चार आहे नोजिन तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पेशीमध्ये रंगसूत्रात डी एन ए द्रव असते यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक दोन हॅनसेन डिसीज म्हणजे काय हॅनसेन डिसीज म्हणजे काय पर्याय क्रमांक एक हत्ती रोग पर्याय क्रमांक दोन मलेरिया पर्याय क्रमांक तीन क्षयरोग आणि पर्याय क्रमांक चार आहे कुष्ठरोग तर या प्रश्नाचं योग्य उत्तर कुष्ठरोगालाच हॅनसेन डिसीज असं म्हणतात हॅनसेन डिसीज म्हणजेच कुष्ठरोग यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक तीन पेसमेकर कशाशी संबंधित आहे पेसमेकर कशाशी संबंधित आहे हृदय मूत्रपिंड एकृत यापैकी नाही तर मित्रांनो पेसमेकर हा शब्द हृदयाशी संबंधित आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार आहे राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणीसशे छप्पन एकोणीसशे पंचावन्न एकोणीसशे साठ तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये सुरू करण्यात आला एकोणीसशे अठ्ठावन्नपासून पासून हा कार्यक्रम सुरू आहे यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक पाच स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जीवनसत्व क पर्याय क्रमांक दोन यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक सहा प्रश्न क्रमांक सहा आहे डॉट्स हे औषध कोणत्या आजाराच्या उपचारासाठी वापरले जाते डॉट्स हे औषध खालीलपैकी कोणत्या आजाराच्या उपचारासाठी वापरले जाते कर्करोग क्षयरोग यड्स यापैकी नाही तर या ना प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क्षयरोगासाठी डॉट्स हे औषध वापरले जाते यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक सात प्रश्न क्रमांक सात आहे डॉक्टर अभयभंग खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत पोलिओ निर्मूलन कर्करोग निर्मूलन क्षयरोग निर्मूलन बाल कुपोषण निर्मूलन तर याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर अभय बंग हे बाल कुपोषण निर्मूलन याच्याशी संबंधित आहेत यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक आठ प्रश्न क्रमांक आठ आहे विषाणूद्वारे होणारा पुढील पैकी कोणता रोग आहे विषाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो कांजण्या गोवर सर्दी वरीलपैकी सर्व तर मित्रांनो विषाणूद्वारे होणारा रोग यामध्ये हे तीनही रोग विषाणूद्वारेच होतात कांजण्या गोवर आणि सर्दी यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक नऊ रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे रक्त आणि रक्तातील दोषाविषयी अभ्यास करणे याला हिमोग्राफ हिमोलॉजी हिमोट्रॉनिक्स हिमॅटोलॉजी तर नेमकं काय म्हणतात हे आपल्याला शोधायचे आणि याचं योग्य उत्तर आहे हिमॅटोलॉजी पर्याय क्रमांक चार यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक दहा गोइटर या आजारामध्ये कोणत्या ग्रंथीला सूज येते गोइटर या आजारामध्ये कोणत्या ग्रंथीला सूज येते वृशन थॉयराइड एड्रिनल पियुषिका तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ठाय पर्याय क्रमांक दोन थायरॉइड या ग्रंथीला सूज येते यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक अकरा प्रश्न क्रमांक अकरा आहे आमिबामध्ये प्रजनन कोणत्या प्रकारे होते आमिबामध्ये प्रजनन कोणत्या प्रकारे होते पर्याय क्रमांक एक द्विखंडन पर्याय क्रमांक दोन खंडन पर्याय क्रमांक तीन विखंडन व द्विखंडन पर्याय क्रमांक चार विखंडन तर याचे योग्य उत्तर आहे आमिबा मध्ये विखंडन व द्विखंडन ह्या दोन्ही पद्धतीने प्रजनन होते यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक बारा प्रश्न क्रमांक बारा आहे खालीलपैकी कोणता प्राणी उभयलिंगी नाही खालीलपैकी कोणता प्राणी हा उभयलिंगी नाही खेकडा गांडूळ लिव्हर फ्लू आणि हायड्रा तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक खेकडा हा प्राणी उभयलिंगी नाही यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक तेरा प्रश्न क्रमांक तेरा आहे अन्नाचे पचन कोठे होते अण्णाचे पचन कोठे होते जठर मोठे आतडे लहान आतडे तर मित्रांनो अण्णाचे पचन हे लहान आतड्यामध्ये होते म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर हे सर्व गेस प्रश्न असून आपला अभ्यास झालेला आहे फक्त आपणास एक रिव्हिजन म्हणून हे, हे प्रश्न आहेत यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक चौदा मुतकडा कोणत्या पदार्थामुळे होतो मुतकडा हा खालीलपैकी कोणत्या पदार्थामुळे होतो कॅल्शियम परमॅग्नेट कॅल्शियम ऑक्झिलेट सोडियम कार्बोनेट कॅल्शियम कार्बोनेट तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कॅल्शियम ऑक्झिलेट यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक पंधरा प्रश्न क्रमांक पंधरा आहे मानवी शरीरातील रक्तामध्ये प्लास्माचे प्रमाण किती टक्के असते म्हणजे प्लाझ्माचे प्रमाण आपल्याला विचारलं आहे मानवी रक्तामधील प्लाझ्मा चे प्रमाण किती टक्के असते पंच्याऐंशी टक्के ऐंशी टक्के पंच्याहत्तर टक्के पासष्ट टक्के तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पासष्ट टक्के प्रमाण असते यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक सोळा प्रश्न क्रमांक सोळा आहे गालफुगी हा रोग कशामुळे होतो गालफुगी नावाचा जो रोग आहे तो खालीलपैकी कशामुळे होतो आदिजीव कवक विषाणू जीवाणू तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विषाणूमुळे गालफुगी हा रोग होतो यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक सतरा तर मित्रांनो हे प्रश्न जे दिलेले आहेत फक्त आपला सराव व्हावा आणि आपण जे वाचलेला आहे त्याच्यापैकी किती आपल्या लक्षात राहिलं याच्यासाठी फक्त हा सराव संच आहे किंवा सराव सिरीज आहे यामध्ये कोणतीही जास्तीची माहिती दिलेली नाही फक्त आपल्याला किती प्रश्न बरोबर येतात याचा सराव करण्यासाठी हे है प्रश्न आहेत तर प्रश्न क्रमांक सतरा आहे कोणत्या खनिजाच्या अभावामुळे पांडुरोग होतो तर पांडुरोग होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या खनिजाचा अभाव झाल्यास होतो लोह मॅग्नेशियम कॅल्शियम आणि वरील सर्वच तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लोहाच्या आबामुळे पांडू रोग हा होतो यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक अठरा आहे सापाची विष कशावर हल्ला करते सापाची विष खालीलपैकी कशावर हल्ला करते चेता संस्था श्वसन संस्था पचन संस्था रक्ताभिसरण संस्था तर खालीलपैकी कोणत्या संस्थेवर सापाचं विष हल्ला करतं तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रक्ताभिसरण संस्थेवर सापाचे विष हल्ला करते यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक एकोणीस प्रश्न क्रमांक एकोणीस आहे जीवाणूमध्ये किती गुणसूत्रे असतात जीवाणूमध्ये एकूण किती गुणसूत्रे असतात चार तीन दोन एक आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जीवाणूमध्ये एक गुणसूत्र असते यानंतर पाहूया शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक वीस आपण सर्व दहा भाग पाहत आहात त्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि नक्कीच वारंवार या प्रश्नांचा सराव करा हे सर्व प्रश्न अगदी आपणास तोंडपाठ होऊन जातील विसावा प्रश्न आहे खेळाडूंना त्वरित ऊर्जा मिळण्यासाठी काय देतात स्निग्ध पदार्थ प्रथिने जीवनसत्वे कारबोदके तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार खेळाडूंना त्वरित ऊर्जा मिळण्यासाठी कार्बोदके दिले जातात